मैत्रिणींनो प्रतीक्षा मराठी तुमचं स्वागत आहे मी आहे दीक्षा आणि माझ्या चॅनलवर स्किन केअर आणि हेअर केअरशी रिलेटेड व्हिडिओज मी अपलोड करते जर तुम्हाला आवडले तरच तुम्ही सबस्क्राईब करा तर आजचा विषय आहे हा हेअर केअरशी रिलेटेड आज तुमच्याशी मी एक असं हेअर सिरम शेअर करणार आहे ते पूर्णपणे नॅचरल आहे आणि डी आय वाय आहे नॉर्मली आपण सिरम यूज करतो आपल्या केसांसाठी पण त्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात त्यामुळे भरपूर वेळ काय होतं तुमचे केस डॅमेजही होतात त्यामुळे आज मी एक डी आय वाय हेअर सिरम बनवला आहे आणि खूप इझी आहे आणि हंड्रेड पर्सेंट हे वर्क करतं जर तुम्हाला त्या प्रकारचं सिरम यूज करायचं नसेल जे मार्केटवाले असतात तर तुम्ही या सिरमला यूज करू शकता बेबी हेअर्स असतात आपल्या केसांचे ते न्यू ग्रोथ होत असते केसांची बेबी हेअर्सवरती दिसत असतात त्यांना मॅनेज करणं खूप कठीण असतं प्रत्येक वेळेस आपण जेल नाही लावू शकत किंवा स्प्रे नाही यूज करू शकत तर जर तुम्हाला ते लपवायचे असेल आणि अजूनही तुम्हाला केस चांगल्या प्रकारे सेट करायचे असेल सेटिंग करण्यातही करू शकतात प्लस यामुळे तुमचे केस मॅनेजेबल होईल यूज केल्यानंतर केस मॅनेजेबल तर होणारच आहे है, बेबी हेअर्स किंवा फ्रीजी हेअर्स जे असतात ते खूप चांगल्या प्रकारे मॅनेज होतील पण यात जे इन्ग्रिडियन्ट आहे ते तुमच्या केसांसाठी खूप चांगले आहे केसांना काही प्रॉब्लेम होणार नाही आणि केस तुमचे मॅनेजेबल होतील शायनी होतील छोटासा व्हिडिओ आहे कुठेही स्किप करू नका जास्त बडबड करत बसण्यापेक्षा आपण हा व्हिडिओच बघूया की यात मी सिरम कशाप्रकारे बनवला आहे ओके तर चला व्हिडिओ करूया आपण स्टार्ट तर इथे सर्वप्रथम आपल्याला सिरम बनवण्यासाठी घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल इथे मी घेतलं आहे पतंजलीचं तुम्हालाही मीन्स uh, मार्केटमधलंच घ्यायचं आहे कारण यात प्रिझर्वेटिव्ह असतात त्यासाठी आपल्याला हे घ्यायचं आहे घरातलं फ्रेशवालं नाही घ्यायचं आहे जे लिफ्टचं असतं ते कंपनी कोणतीही तुम्ही यूज करू शकतात जेवढं तुम्हाला सिरम आहे तेवढं तुम्ही ॲलोवेरा जेल घेऊन टाका यात तुम्हाला ॲड करायचं आहे इसेन्शियल ऑइल तुम्ही इसेन्शियल ऑइल कोणत्याही मीन्स कंपनीचं यूज करू शकतात आणि जे इसेन्शियल ऑइल तुम्हाला सूट होतं इथे टी ट्री ऑइल मी घेतलं आहे तुम्ही रोज किंवा दुसरेही खूप सारे इसेन्शियल ऑइल्स असतात त्यातलं तुम्ही कोणतंही घेऊ शकतात तर ओके इथे आपण इसेन्शियल ऑइल घेतला आहे काही फ्यू ड्रॉप्सच तुम्हाला घ्यायचे आहे मीन्स खूप सारं नाही घ्यायचं आहे ओके एवढं लक्षात ठेवा तुम्ही आणि नेक्स्ट यात मी घेणार आहे ऑलिव्ह ऑइल जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही विटॅमिन ईच्या दोन किंवा तीन कॅप्सूल यात मिक्स करा जर तेही नसेल तर तुम्ही अल्मंड ऑइल स्वीट अल्मोंड ऑइल जे असतं ते वन स्पून यात ॲड करा जर ऑलिव्ह ऑइल असेल तर ते खूप बेस्ट आहे नेक्स्ट यात ॲड करणार आहे गुलाब पाणी जर गुलाब पाणी तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला एक सांगते जे तांदूळ असतात ते काही मिनिट बॉईल करा आणि त्याचं जे पाणी असणार ते थोडंसं यात टाका ओके आणि ह्या सगळ्यांना तुम्हाला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे जेवढं तुम्ही मिक्स कराल नंतर हे क्रिमी फोममध्ये एक जेल फोममध्ये एकदम सिरम तुम्ही केसांना लावाल अशा प्रकारे ती होऊन जाईल तर तुम्ही बघा हे बघा या प्रकारे आपलं सीरम रेडी होणार आहे आणि खूप इफेक्टिव आहे केसांना कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवणार नाही केस मॅनेजेबल होतील जे जे बेबी हेअर्स असतात वरतीवरती केस येतात तेही छानपैकी मॅनेज होतात आणि तुम्ही इथे हे सिरम बघू शकतात हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात आठ दिवस कारण यात जे ॲलोवेरा आपण यूज केला आहे ते मार्केटमधलं आहे त्यात असतात प्रिझर्वेटिव्ह ते टिकवू शकतं पण आठ दिवसाच्यावर तुम्ही याला यूज नका करू हवं असेल तर फ्रेश बनून यूज करा ओके आणि एका एअरटाईट कंटेनरमध्येच तुम्हाला यात ठेवायचं आहे यात जेवढे पण इन्ग्रिडियंट्स आहे तुमच्या केसांना बिलकुल फुलहानी नाही पोहोचवणार आणि उलट हे डी आय वाय सिरम खूप चांगलं आहे तुमच्या केसांसाठी मॅनेज करायसाठी आणि हे तुम्ही या प्रकारे लावा मी तुम्हाला सांगते आणि जेव्हा तुम्ही केस धुवून येतात जेव्हा केस तुमचे एटी पर्सेंट सुकलेले असतात तेव्हा तुम्हाला हे लावायचं आहे ओके किंवा असे नॉर्मल हेअर असेल त्यावरही तुम्ही लावू शकतात केसात कोणताही चिपचिपपणा होत नाही केस तेलकट होत नाही केस खूप चांगल्या प्रकारे मॅनेजेबल होतात या प्रकारे तुम्हाला लावायचं आहे आणि मला खूपही आवडतं जर ऑलिव्ह ऑइल तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही प्लीज विटॅमिन ईच्या कॅप्सूल टाका खूप बेस्ट डी आय वाय हेअर सिरम आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि तुम्ही शेअरही करू शकतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर